ऐश्वर्या पेवाल, तुमचं स्वागत आहे लोकमत ऑक्सिजनमध्ये. सई लोकूर आणि तीर्थदीप रॉय यांचं फायनली लग्न झालं आहे. लग्न म्हटलं तर स्किन केअर आलंच की हो की नाही. आणि सईने देखील ते फॉलो केलं आहे. सईने लग्नाची तयारी करताना आपल्या स्किनकडे मात्र दुर्लक्ष केलेलं नाही आहे. पाहूयात सईने लग्नाआधी स्वतःच्या स्किनची कशी काळजी घेतली होती. पण त्याआधी आमच्या लोकमत ऑक्सिजनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते देखील नक्की करा, कारण की आमच्या सर्व व्हिडिओजचे अपडेट्स तुम्हाला तिथे मिळत राहतील. आज मी तुम्हाला एक होममेड फेशियल कसं करायचं हे दाखवणार आहे. अँड इट इज व्हेरी इझी बिकॉज इट इज मेड विथ व्हेरी बेसिक इन्ग्रेडियंट्स जे जनरली आपल्या सगळ्यांच्या घरी असतात. ह्या फेशियलचं मेन इन्ग्रेडियंट आहे हळद. हळदमध्ये अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज असतात ज्याच्यामुळे इट ऑब्व्हियसली हेल्प्स टू ब्राईटन अप युअर स्किन. तुम्हाला जर पिंपल्स असतील तर ते सेटल डाऊन होतील. तुमच्या चेहऱ्यावर जर डार्क स्पॉट्स असतील तर ते ह्या फेशियलनी लाईटन अप होतील. अँड यू विल डेफिनेटली सी अ ग्लो आफ्टर डुईंग दिस फेशियल. हे फेशियल बॉईज आणि गर्ल्स दोघंही करू शकतात. आणि याच्यामध्ये चार स्टेप्स आहेत जे आय एम गोइंग टू गाईड यू while I'm doing it. I'm going to show you कसं हे फेशियल करायचं आहे घरी. सो लेट्स नॉट वेस्ट टाईम अँड लेट्स गेट स्टार्टेड अँड लेट्स डू दिस होममेड हल्दी फेशियल. सो आधी मी तुम्हाला इन्ग्रेडियंट्स दाखवते. द मेन इन्ग्रेडियंट इज ऑफकोर्स हळद. यू गोना नीड सम मिल्क, हनी, एलोवेरा जेल, कोकोनट ऑइल, क्रश्ड शुगर. नॉर्मल शुगर मी मिक्सरमध्ये थोडीशी क्रश करून घेतली आहे. बेसनचं पीठ आहे हे, थोडं दही अँड अ कॉटन बॉल. सो लेट्स गेट स्टार्टेड. द फर्स्ट स्टेप इज ऑफकोर्स क्लेन्झिंग. आपण आधी क्लेन्झ करून घेणार आहे चेहरा. सो त्याच्यासाठी आय एम गोइंग टू टेक अ बोल आणि ह्याच्यामध्ये मी घालणार आहे थोडस दूध. स्मॉल पिंच ऑफ हळद आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. सो हा कॉटन बॉल मी ह्याच्यात डिप केला आहे आणि ह्याच्याने मी माझ्या फेसवरती हे मिक्सचर लावणार आहे आणि पहिला मी माझा फेस क्लेन्झ करून घेणार आहे. So let's do this. थोडीशी ती, अगेन अ पिंच ऑफ हळद अँड सम कोकोनट ऑइल. सो हे मी मिक्स करून घेणार आहे आणि ह्याच्याने आपल्याला चेहरा स्क्रब करायचा आहे. थर्ड स्टेप इज मसाज, फेस मसाज.
ऑफकोर्स आपल्या सगळ्यांनाच मसाज खूप आवडतो, पण आपल्यालाच करायला लागणार आहे बिकॉज वी आर इन लॉकडाऊन. सो फेस मसाज करायसाठी आय एम गोन टेक थोडस एलोवेरा जेल. तुम्ही पतंजलीचं वापरू शकता, इट इज नाईस, और तुम्ही नॅचरल वापरलं तरी चालेल. आणि त्याच्यात थोडीशी हळद, मिक्स इट अँड युअर मसाज पॅक इज रेडी. Already see it glowing. The last step is of course the face pack. आणि हा पॅक बनवण्यासाठी मी बोल मध्ये घेणार आहे बेसनचं पीठ, त्याच्यात थोडस दही, थोडीशी हळद आणि थोडस हनी. मिक्स इट. सो 20 मिनिटं झालेली आहेत आणि मी माझा चेहरा धुणार आहे पाण्याने अँड देन लेट्स सी माझा चेहरा किती ग्लो करतोय. वाव. सो दिस वॉज अ व्हेरी इझी होम मेड फेशियल दॅट यू ऑल कॅन डू ॲट होम. फारच इझी वे मध्ये सईने हे होम मेड फेशियल केलंय, हो ना? हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. लोकमत ऑक्सिजनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत ऑक्सिजन. कॅमेरामॅन आकाश जाधवसह ऐश्वर्या पेवाल, लोकमत ऑक्सिजन, मुंबई.